करिश्मा मराठी आपले स्वागत करते तीर्थक्षेत्र लुमेवाडी येथील हाजी हाफिज फतेह हा मोहम्मद जोधपुरी दर्गाहला येणाऱ्या नीरा नदीवरील अकलाई बंधारा ते दर्गा रस्त्यासाठी पंचवीस लाख व पंचवटी ते दर्गाह रस्त्याला पंचवीस लाख असा पन्नास लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली तीर्थक्षेत्र लुमेवाडी येथील हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी बाबांच्या उरुसानिमित्त दर्शन घेण्यासाठी राज्यमंत्री आले होते राज्यमंत्री पुढे की हाफीज साहेब बाबावर माझी व माझ्या कुटुंबाची श्रद्धा असून सततपणाने आम्ही दर्शनासाठी येत असतो नीरा नदीवरील पंचवटी बंधारा ते दर्गा व अकलाई बंधारा ते दर्गा हे रस्ते अनेक वर्षांपासून प्रलंबित होते भाविकांच्या मागणीनुसार दोन्ही रस्त्याला पन्नास लाख रुपये देण्यात येतील तसेच जादाचा लागणारा वाढीव निधीची कमतरता भासू देणार नाही माझ्या माता भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरवण्यासाठी पिंपरी बुद्रुक येथून भीमा नदीवरून पाईपलाईन करून घरोघरी पाणीपुरवठा करण्यासाठी दोन कोटींचा निधी पूर्वीच मंजूर केला आहे गावाच्या विकासासाठी यापूर्वीही निधी दिला आहे व भविष्यातही देण्यात कमी पडणार नाही हाजी हाफीज फतेह मोहम्मद जोधपुरी बाबांच्या उरुसानिमित्त राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दरगाहाला भेट देऊन त्यांच्या मजारवर गलप व फुलांची चादर अर्पण केली त्यानंतर मौलानांची प्रार्थना केली तसेच तालुक्यातील जनतेसाठी सुख समृद्धी शांती वैभव नांदू दे अशी प्रार्थना या प्रसंगी दत्तात्रय भरणे यांनी हाफिज साहेब बाबा यांच्या दरगाहामध्ये केली काही मंडळींना डोक्यावरून सतत कंगवा फिरून आम्ही मंजूर केलेल्या कामांची उद्घाटने असे हर्षवर्धन पाटील साहेब यांचे नाव न घेता टीका करत दत्तात्रेय भरणे म्हणाले आम्हाला डोक्याला केस नाहीत पण तालुक्याच्या विकास कामांसाठी निधी देण्यात आम्हाला मोठा रस आहे त्यात मी कधीही कमी पडणार नाही त्यामुळे आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपण भरभरून बर मतदान करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो मोहम्मद कैफ तांबोळी प्रतिनिधी टाइम्स नाईन मराठी बावडा लुमेवाडी चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाईम्स नाईन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेलायकॉनवर अवश्य प्रेस करा